हिंदुस्थानी रागदारी संगीतात घराणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. वास्तविक पाहता घराणं म्हणजे कुटुंब परंपरा असा अर्थ आहे. पण संगीताच्या क्षेत्रात जेव्हा घराणं असं म्हटलं जातं तेव्हा केवळ कुटुंब परंपरा एवढाच अर्थ त्यातून निघत नाही, तर विशिष्ट प्रकारची गायकी गाणाऱ्या कलावंतांची परंपरा, गुरुशिष्य परंपरा आणि कुटुंब परंपरा एवढ्या व्यापक अर्थानं ती संज्ञा वापरली जाते. तेव्हा इतक्या व्यापक दृष्टिकोनातून रागदारी संगीतात ख्याल गायकीच्या विविध घराण्यांचं स्वरूप समजावून घेणं संगीत रसिकांच्या तसंच कलावंतांच्या दृष्टीने पण उपयुक्त आणि मनोरंजक आहे. घराण्यांच्या संदर्भात जेव्हा आपण सविस्तर विचार करू लागतो तेव्हा प्रथम असं दिसून येतं की घराणी हा शब्द फक्त ख्याल गायकीच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजे असं की ख्याल या गीत प्रकार व्यतिरिक्त ध्रुपद, धमार, ठुमरी, दादरा वगैरे जे गीत प्रकार आहेत त्यांच्या गायकीच्या परंपराबाबत किंवा शैलीकरता घराणा हा शब्द वापरला जात नाही. ध्रुपद गायकीच्या संदर्भात बानी म्हणजे गोहरबानी, खंडारबानी, डागरबानी वगैरे संज्ञा वापरल्या जातात. वाद्यांच्या बाबतीत सुद्धा घराणी हा शब्द रूढ नाही. सतारीकरता बाज आणि तबल्यासाठी पण बाज हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ दिल्ली बाज, अजराडा बाज, पूरब बाज वगैरे संज्ञा तबलावादनाच्या विविध शैलीसाठी वापरल्या जातात. अगदी अलीकडे दिल्ली घराणं, पंजाब घराणं वगैरे शब्द रूढ होऊ लागले आहेत, परंतु जुन्या परंपरेप्रमाणे बाज हा शब्द वापरला जातो. ध्रुपद, ठुमरी, तबला वगैरे प्रकार सादर करणाऱ्या कलावंतांची घराणी आणि शिष्य परंपरा आहेत, पण त्यांच्या गायनवादन शैलींना घराणा हा शब्द वापरत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की घराणी ही कलावंतांच्या नावापेक्षा तो ज्या स्थानाचा किंवा ठिकाणचा असतो त्या स्थानाच्या नावावरून ओळखली जातात. म्हणजे असं की एखाद्या कलावंतानं ख्याल गायकीच्या संदर्भात जर वेगळी दृष्टी मांडून नवीन शैली निर्माण केली तर तो कलावंत ज्या स्थानाचा असेल त्या नावानं ते घराणं ओळखलं जातं. उदाहरणार्थ ग्वालियर घराणं, आग्रा घराणं, किराणा घराणं वगैरे सर्व घराण्यांची नावं स्थानवाचक आहेत. घराण्यांच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शब्द ख्याल गायकीसाठी आणि केवळ हिंदुस्थानी रागदारी संगीताच्या क्षेत्रात वापरला जातो. भारतीय संगीताची कर्नाटक संगीत ही जी दुसरी शाखा आहे त्यात घराणा हा शब्द रूढ नाही. म्हणजे कुटुंब परंपरा, शिष्य परंपरा वगैरे कर्नाटक संगीतात असूनसुद्धा घराणी नाहीत किंवा शैलीच्या संदर्भात तो शब्द रूढ नाही. घराण्याऐवजी संप्रदाय असा शब्द रूढ आहे. ख्याल गायकीसाठी वापरण्यात येणाऱ्या घराणं या संकल्पनेबद्दलची ही प्राथमिक माहिती आहे. घराणं आणि गायकी यांचं स्वरूप तपशीलवारपणे आणि स्पष्टपणे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करीत असता आणखीही एका गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे. गेल्या 50 वर्षात तंत्रज्ञान आणि जनसंपर्क माध्यमांचा खूप विकास झाला आहे. रेडिओ, टेलिव्हिजन, रेकॉर्डिंग, ग्रामोफोन वगैरे आधुनिक साधनांमुळे घराण्यांची परंपरा जतन करून ठेवण्याची वृत्ती शिथिल होऊ लागली आहे. तेव्हा एखाद्या घराण्याची शैली मूळ स्वरूपात सादर करणारा कलावंत आता मिळणं कठीण आहे. तरीसुद्धा ही घराणी आणि गायकी यांचा अभ्यास करणं मनोरंजक ठरावं. साधारणपणानं ख्याल हा गीत प्रकार आणि ख्याल गायकी म्हणजे ख्याल गाण्याची शैली सदारंगाच्या वेळेपासून म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इसवी सन 1750 पासून म्हणू आपण हिंदुस्थानी संगीतात दाखल झाली असं मानतात.
त्यापूर्वीच्या 300 वर्ष लोकप्रिय असलेल्या ध्रुपद गायकीला मागे सारून गेल्या शतकाच्या अखेरीस म्हणजे 1860 नंतर रागदारी संगीतात ख्याल गायकीने केवळ प्रतिष्ठाच नव्हे तर अग्रस्थान प्राप्त केलं. विशेष गोष्ट अशी की ख्याल गायकीचा प्रवर्तक म्हणून मानला जाणारा सदारंग हा कलावंत तानसेन या सुप्रसिद्ध ध्रुपद गायकाच्या कुटुंब परंपरेतला होता. त्यानं ध्रुपद गायकीपासून प्रेरणा घेऊन ख्याल गायनात ध्रुपद गायकीच्या अंगाचा अंतर्भाव करून तो प्रकार स्त्री कलावंतांच्या मार्फत पुढे मांडला. त्यामुळे ख्यालाला पूर्वी मुंडी ध्रुपद असं म्हटलं जात असे. काही विद्वानांच्या मते ख्याल हा गीत प्रकार अमीर खुसरोच्या काळात हिंदुस्थानी संगीतात रूपक प्रबंध म्हणून जो अस्तित्वात प्रकार होता त्यातून निघालेला आहे. ख्याल हे नाव अमीर खुसरोने रूढ केलं आणि सदारंगानं या गीत प्रकाराचं पुनरुज्जीवन केलं. ख्याल या गीत प्रकाराच्या आरंभाबाबत असे वेगवेगळे विचार असले तरी वर्तमान ख्याल गायकी ही गेल्या 250 वर्षात विकसित होत आली आहे आणि त्यातही ख्याल गायकीचा संपूर्ण आकार हा गेल्या 150 वर्षात सिद्ध झाला आहे एवढं मात्र निश्चित म्हणता येतं. ही आकृती सिद्ध झाल्यावर या गायकीच्या विविध शैली अथवा घराणी साधारणपणे 1860 नंतर अस्तित्वात आली आणि घराणी व गायकी ही संकल्पना ही गेल्या 125 वर्षात प्रचारात आहे. सदारंग या ध्रुपद परंपरेतल्या बिनवादकानं ही गायकी स्त्री कलावंतांना अर्थात कलावंतणींना शिकवली. सदारंगच्या स्वतःच्या घराण्याने मात्र ही गायकी स्वीकारली नाही तर संगीतकारामधला जो कवाल बच्चे या नावाचा एक वर्ग आहे त्या वर्गानं ही गायकी म्हणजे ख्याल गायन स्वीकारलं आणि लोकप्रिय पण केलं. कव्वाल बच्चे या कलावंतांनी या गायकीला प्रतिष्ठा मिळवून दिल्यावर आणि ती लोकप्रिय झाल्यावर ध्रुपद कलावंतांच्या निरनिराळ्या कुटुंबांनी ख्याल गायनाला सुरुवात केली आणि नंतर आपापल्या स्थानावरून आपल्या गायकीला स्वतःच्या घराण्यांची नावं दिली. अशा तऱ्हेने स्वतःच्या घराण्याचे नाव देण्यामागे प्रतिष्ठा टिकवणं हा हेतू दिसून येतो. कारण स्वतःच्या घराण्यात गाणं असताना दुसरीकडे शागिर्दी पत्करून ते घेतले असं म्हणण्यात कमीपणाचा भाग तर खराच. कारण ख्याल गायकीचा विकास पाहता असं दिसून येतं की ख्याल गायन स्वीकारणारे कलावंत मियाँ अचपल, मियाँ गुलाम रसूल, मियाँ शक्कर खा, नथन पीर बख्श, बड़े मोहम्मद खा हे सर्व कवाल बच्चे होते. याशिवाय घराणे ही संज्ञा पण सुमारे 1860 नंतर म्हणजे ग्वालियर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद हद्दू खा सुका यांच्या लोकप्रियतेनंतर रूढ झाली. तत्पूर्वी जवळजवळ 100 वर्ष ही गायकी प्रचारात येत होती पण घराणी हे नाव नव्हतं. तेव्हा घराणे ही कल्पना ग्वालियर घराण्यापासून सुरू झाली असं मानण्यास प्रत्यवाय नसावा. सुरुवातीच्या काळात ख्यालाला मुंडी ध्रुपद म्हणत असत असा उल्लेख मिळतो. मरहूम उस्ताद विलायत हुसेन खा अग्रेवाले यांच्या विचाराप्रमाणे ख्याल गायकीत तान हा प्रकार बडे मोहम्मद खा यांनी आणला व रूढ केला. हे बडे मोहम्मद खा ग्वालियर दरबारात राजगायक होते. या कलावंतानं ख्याल गायकीला संपूर्ण आकार दिला. याची स्पष्टता अशी की ख्याल गायनामध्ये बेहलावे अंगाने विलंबित आलाप, बंदिशीमधल्या शब्दांनी बोल आलाप, बोलबाट, बोलताना अशी उपज करणं म्हणजे मांडणी करणं आणि शेवटी तान ही तीन अंग बडे मोहम्मद खानी ख्याल गायकीत आणून ख्याल गायकीची एक आकृती सिद्ध केली. आणि अशा प्रकारचा विस्तार बंदिशीच्या स्वररचनेला धरून म्हणजे रूपकाला पद्धतीने करायचा असं ख्याल गायनाचं स्वरूप निश्चित केलं. उस्ताद विलायत हुसेन खा यांचे आजोबा मरहूम उस्ताद गुलाम अब्बास खा अग्रेवाले यांच्याकडून माहिती मिळवून उस्ताद विलायत हुसेन खा यांनी हे विधान केले आहे. मरहूम उस्ताद गुलाम अब्बास खा हे 1932 सुमारास
वयाच्या 100व्या वर्षी निधन पावले हे लक्षात घेता ख्याल गायकीबद्दल केलेल्या विधानाबाबत सत्यता पटावी. प्रथम ख्याल गायन शैलीच्या या 3 अंगांची प्रत्यक्ष क्रियेने माहिती घेऊन नंतर कवाल बच्चे यांच्या परंपरेत किंवा ग्वालियर घराण्याच्या गायकीमध्ये संपूर्ण ख्याल गायकी कशी प्रस्तुत केली जात असावी ते बघू. ख्याल गायनात विलंबित आलापाचे स्वरूप बेहलावे अंगाने होत असं ते असं. बंदिशीचे शब्द घेऊन बोल उपज होते त्याचं स्वरूप असं. मोरा रे अलबे लागर राम, मोरा रे अलबे लागर राम, मोरा रे अलबे शेवटी द्रुततानेचे प्रकार असंख्य होऊ शकतात त्याचं स्वरूप असं. बंदिश म्हटल्यानंतर बंदिशीला अनुसरून म्हणजे बंदिशीच्या स्वररचनेला धरून किंवा बंदिशीच्या अंगानं म्हणजेच रूपकालापाप्रमाणे विस्तार करायचा याची स्पष्टता आपण आता ही बंदिश म्हणून स्वच्छ करून घेऊ. Bye.
रागाचं स्वरूप मांडण्यासाठी विस्तार क्रियेच्या दोन पद्धती आहेत, एक रागालाप आणि दुसरी रूपकालाप. रागालापामध्ये कोणताही राग घेऊन त्याचा विस्तार नोमथोम पद्धतीने म्हणजे ध्रुपदापूर्वी करण्यात येणाऱ्या आलापचारीप्रमाणे क्रमवार आणि नियमानुसार करायचा असतो. खालच्या षड्जापासून सुरुवात करून अस्थायी, अंतरा, अभोग, संचारी अशा चार भागात तो विस्तार होतो. सध्या सतारवादनात जे आलाप, जोड, झाला अशी तीन अंग आहेत ना, आणि जे राग विस्तार क्रियेत दृष्टीस पडतात ते रागालापाचं स्वरूप होय. रूपकालापामध्ये असा क्रम किंवा शिस्त पाळली जात नाही, तर जशी बंदिशीची स्वररचना त्यानुसार विस्तार केला जातो, ज्याचं आपण उदाहरण आत्ताच बघितलं. ख्याल मांडण्याची ही पद्धत बडे महमद खाने प्रचारात आणली आणि ख्याल गायकीची संपूर्ण आकृती सिद्ध केली. गायकीचं हे मर्म बडे महमद खा यांच्याशी स्पर्धा करून ग्वालियर घराण्याच्या उस्ताद बहादू खा हसुका यांनी पकडलं आणि ते मांडलं असं सहज अनुमान करता येतं. कारण ग्वालियर नरेशाच्या पलंगाखाली बसून बडे महमद खानचे गाणं चोरून ऐकून हादू खा हसुकाने बडे महमद खानशी दरबारात स्पर्धा केली ही आख्यायिका सर्वश्रुत आहे. मात्र स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी हद्दू का हसुकानी आपल्या गायकीला ग्वालियर घराणं म्हटलं आणि जवळजवळ त्याचंच अनुकरण नंतर ध्रुपद गायकांनी ख्याल गायनाचा स्वीकार केल्यानंतर केलं आणि आपापल्या नावाने घराणी निर्माण केली. अर्थात यामध्ये काही कलावंतांनी स्वतंत्र प्रतिभेने ख्याल गायकीला वेगळं वळण देऊन गायकीत मौलिक भर टाकली हा भाग वेगळा, आणि याची चर्चा आपण आता याच्यापुढे करणार आहोत. ग्वालियर घराणं ही ख्याल गायकीची गंगोत्री आहे असं जे मानलं जातं, याचा अर्थ असा की घराणे या संकल्पनेचा उगम ग्वालियर घराण्यापासून झाला. गायकीच्या दृष्टीनं मात्र कव्वाल बच्चा आणि हद्दू हसुखा यांची गायकी समान आहे, आणि नंतर ख्याल गायकीचा जो विकास झाला तो एका बाजूने बडे महमद खा या कव्वाल बच्चांच्या गायकीमधून आणि दुसऱ्या बाजूला मिया आचपल यांच्या गायकीमधून झाला असं दिसून येतं. याशिवाय काही घराण्यांचे गायक, उदाहरणार्थ सेसवानवाले इनायत हुसेन खा, उस्ताद बंदे अली खा, हे ग्वालियर घराण्याच्या कलावंतांशी नात्याने संबंधित होते अशीही माहिती मिळते. तेव्हा घराण्याच्या विकासामध्ये कव्वाल बच्चे व ग्वालियर घराण्यांचे कलावंत यांचा समान वाटा आहे असं मानण्यास हरकत नाही. सुईसाठी असं म्हणण्यास हरकत नाही की ग्वालियर गायकीचे स्वरूप आपण राग हमीराच्या बंदिशीच्या विस्तारावरून समजून घेतले. ग्वालियर घराण्याचे कलावंत आपल्या गायकीचं मर्म सांगताना बंदिश देख के गावं असं जे सांगतात आणि बेहलावे, बौल, उपज व तान या तीन अंगांनी विस्तार करतात. ग्वालियर घराण्यानंतर ही गायकी स्वीकारून लोकप्रिय झालेल्या कलावंतांची संख्या गेल्या 1500 वर्षात फार मोठी भरेल. तथापि घराण्यांची नावं मात्र मर्यादित म्हणजे 15-16 संख्येपर्यंतच आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा ख्याल गायकीत एखाद्या वेगळ्या शैलीचे स्वरूप जाणवलं तेव्हा त्या विशिष्ट शैलीला घराण म्हटलं. तेव्हा अशिष्ट विशिष्ट शैली निर्माण होण्यास कोणती सौंदर्य तत्व आहेत आणि त्या त्या घराण्यांची गायकी सिद्ध होण्यास या सौंदर्य तत्वाची मांडणी कशी होते हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. घराणी आणि गायकी यांच्या स्वरूपाबाबत अनेक विद्वानांनी आपापली मतं मांडून या सौंदर्य मूल्यांचा विचार केला आहे. एका मताप्रमाणे आवाज, परंपरा आणि स्वरलयीचे विस्तार क्रियेतील प्रमाण
यावरून घराणे निर्माण होतं. दुसऱ्या मताप्रमाणे प्रचलित गायन क्रियेमध्ये विशिष्ट सौंदर्य मूल्यांचा प्राधान्यानं वापर यामुळे घराणं सिद्ध होतं. घराण्यांच्या बाबतीत त्या गायकीचं सौंदर्य तत्व समजून घेण्याची आणखीन एक दिशा आहे. विशिष्ट घराण्यांचे कलावंत आपल्या शागिर्दांना तालीम कशाप्रकारे देतात, गायकीचं मर्म कसं समजावून देतात, त्यावर आधारित गायकीचं विश्लेषण करण्याचा आणि सौंदर्य तत्वाच्या मांडणीचं स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न मी केला आहे. हा विचार स्वीकारला तर मौलिक प्रकारच्या घराण्यांची संख्या आणखी मर्यादित होते. म्हणजे 15-16 घराण्यांच्या नावामधून मौलिक अशा स्वरूपाची 7-8 घराणी शिल्लक राहतात. तेव्हा या दृष्टिकोनातून आपण घराण्यांच्या गायकीचं स्वरूप समजून घेऊ. गायनवादनाच्या शिक्षण पद्धतीत 3 प्रकार आहेत. तालमीचे 3 प्रकार असे: 1 खासुल खास तालीम, 2 आम तालीम आणि 3 सुन्नी तालीम. जेव्हा जिज्ञासू शिष्य उस्तादांकडे जातो तेव्हा शिष्याची क्षमता, त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, स्वतःची प्रतिष्ठा वगैरेंचा विचार करून ज्याला गंडाबंध अथवा दीक्षित शिष्य म्हणून स्वीकृत करण्यात येतं आणि त्यामुळे आपल्या तालमीचं खास रहस्य अथवा मर्म ज्याला उलगडून सांगण्यात येतं तो खास शागिर्द आणि ती खास उल खास तालीम. ज्या तालमीमध्ये गायकीचं रहस्य समजवण्याची दृष्टी नसते पण जी सर्वसाधारण स्वरूपाची आणि अर्थार्जनासाठी असते ती आम तालीम. आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी गुरु आपल्या सहवासात अनेक शिष्यांना ठेवतो आणि जे गुरुचे अनुकरण करून श्रवण भक्तीने ती गायकी उचलतात ते सुन्नी शागिर्द आणि त्या प्रकारची तालीम ही सुन्नी तालीम होय. साहजिकच तालमीचे हे वेगळे प्रकार बघितल्यानंतर खास तालमीमध्ये उस्ताद शिष्याला गायकीचं मर्म समजावतो हे लक्षात येतं आणि अशा खास तालमीचे विश्लेषण केलं तर गायकीची सौंदर्य मूल्य समजता येतील आणि गायकीचे स्वरूप कळेल असा माझा दृष्टिकोन आहे. या दृष्टीने विचार केल्यास माझ्या मते अशी विशिष्ट सौंदर्य मूल्य असणारी घराणी 8 आहेत. ही मौलिक सौंदर्य तत्वावर आधारित घराणी म्हणून मानता येतील. 1 कव्वाल बच्चे किंवा समस्वरूप असणारे ग्वालेर घराणं. ही घराण्यांची सबंध नावं सांगतोय मी. 2 आग्रा घराणं. 3 अत्रौली म्हणजे अलादिया खा यांनी निर्माण केलेलं घराणं. 4 किराणा घराणं. 5 दिल्लीच्या तांद्रस खानी निर्माण केलेलं आणि त्यांची तालीम घेऊन स्वतःचं नाव लावणारं पतियाळा घराणं. 6 सेसवान घराणं किंवा त्यातून तालीम घेऊन स्वतःचं नाव सांगणारे भेंडी बाजारवाल्यांचं घराणं. या घराण्यांच्या सौंदर्य दृष्टीबद्दल जो विचार मी मांडला आहे त्या अनुसार अगदी अलीकडे गेल्या 30-40 वर्षात आणखीन 2 घराण्यांची भर मानता येईल. मौलिक अशा स्वरूपाची 1 मरहूम अमान अली खा यांची गायकी आणि 2 पंडित कुमार गंधर्व यांची गायनशैली. या 2 शैलींना अजून स्थानवाचक घराणी म्हणून मान्यता द्यावी की नाही याबद्दल बराच मतभेद दिसून येतो. परंतु विशिष्ट गायकीबद्दल ज्या सौंदर्य तत्वांच्या आधाराचा मी विचार मांडला आहे त्यानुसार यांना घराणी किंवा मौलिक स्वरूपाची गायनशैली अथवा गायकी म्हणावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आता एक प्रश्न असा की मग या 8 घराण्याव्यतिरिक्त जी इतर घराण्यांची नावं ऐकू येतात त्याचा खुलासा कसा करायचा? यावर माझं उत्तर असं की घराणी म्हणता येईल अशा मौलिक 8 सौंदर्य कल्पना आहेत आणि यातील वैशिष्ट्यांचे वेगवेगळ्या प्रकारे मिश्रण करून वा वापर करून कोणताही कलाकार आपलं गायन समृद्ध करण्याचा आणि ते रंगतदार करण्याचा प्रयत्न करतो. कलावंत तालीम एका विशिष्ट पद्धतीने घेतो पण प्रत्यक्ष गायकी प्रस्तुत करताना आपल्या कल्पकतेप्रमाणे विविध सौंदर्य कल्पनांचा वापर करून गाणं रंगतदार बनवतो. उदाहरणार्थ पंडित भास्कर बुवा बखले यांनी
ग्वालेर आग्रा घराण्याची तालीम घेतली. आत्रौली घराण्यांच्या अलादिया खाना गुरुस्थानी मानले आणि या तिन्ही गायकीच्या सुंदर मिश्रणानं आपली गायकी सिद्ध केली. ते एक अजोड गायक मानले गेले. अत्यंत चतुरस्र आणि रंगतदार गायक म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. तरीसुद्धा त्यांचं स्वतंत्र घराणं मानलं गेलं नाही. बखले घराणे किंवा पुणे घराणे असा शब्द प्रयोग आढळत नाही, कारण गायकीच्या संदर्भात एका विशिष्ट सौंदर्य तत्वाचा ख्यालाच्या मांडणीत एक जिन्सीपणा आणि सर्व अंगात वापर आढळला तर ते मौलिक घराणं मानता येतं असा माझा दृष्टिकोन आहे. तेव्हा या 8 मौलिक घराण्याव्यतिरिक्त बाकीच्या घराण्यांच्या गायकीचे स्वरूप संमिश्र गायकीच्या स्वरूपाचे आहे असे माझं मत. आणि ती गायकी रंगतदार मनोहारी आहे पण ती मौलिक स्वरूपाची नाही, कारण या विचारामागे आणखीन एक सूत्र आहे. ज्याप्रमाणे तालीम 3 प्रकारची असते त्याप्रमाणे कलावंतांचेही 3 वर्ग मानता येतात. एक सर्जनशील प्रतिभेचा कलाकार, आपण ज्याला क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणू. दुसरा कल्पक रंगतदार चतुरस्र कलावंत, म्हणजे आपण इमॅजिनेटिव्ह आर्टिस्ट म्हणू. आणि तिसरा अनुकरण करणारा अथवा नक्कल करणारा किंवा ज्याला कारागीर म्हणता येईल असा कलावंत, म्हणजे आपण इमिटेटिव्ह आर्टिस्ट म्हणू. यातील सर्जनशील प्रतिभेचा कलाकारच विशिष्ट गायकी म्हणजे घराणी निर्माण करू शकतो. बाकीचे आपल्या कल्पकतेनुसार गायकी समृद्ध करतील, रंगतदार करतील व गायन प्रभावी करतील. तेव्हा प्रत्येक प्रभावी कलावंताची गायनशैली वेगळी वाटली तरी ती मौलिक स्वरूपाची भर नसते, पण ते विविध गायनशैलींचे मिश्रण असते आणि त्यामुळेच ते प्रभावी व मनोरंजक ठरते. साहजिकच रंगतदार प्रभावी कल्पक दर्जेदार कलावंतांची संख्या गेल्या 1500 वर्षात बरीच मोठी आढळली, तरी सर्जनशील प्रतिभेचे कलावंत संख्येनं फार कमी, म्हणजे माझ्या मते आतापर्यंत 8 आहेत. प्रत्येक प्रभावी कलावंत गायकीत भर टाकू शकेल असा सर्जनशील प्रतिभेचा नसतो, तर याउलट प्रत्येक सर्जनशील प्रतिभेचा कलावंत हा प्रभावी कलाकार किंवा रंगतदार गायक असतो असंही नाही. कारण सर्जनशील प्रतिभा आणि कल्पकता व प्रभाव या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे लक्षात घेतल्यावर गायकीतील मौलिकता कशी ठरवायची असा प्रश्न उपस्थित झाल्यास माझ्या मते ख्याल गायनाच्या संदर्भात असं म्हणता येईल की जेव्हा ख्याल गायनात ख्यालाच्या आलाप, बोल, उपज व तान या तिन्ही अंगात एका विशिष्ट सौंदर्य कल्पनेचा वापर एक जिन्सीपणानं आढळेल तेव्हाच ते मौलिक घराणं मानावं, आणि हे माझं मत आहे. उस्तादांकडून दिल्या जाणाऱ्या तालमीच्या विश्लेषणाच्या आधारं मी अशी 8 घराणी मानतो. तो दृष्टिकोन व त्या आधारे ही 8 घराणी कशी मौलिक आहेत व त्या घराण्यांच्या गायकीचं स्वरूप कसं आहे या विवेचनाकडे आपण आता वळूया. ख्याल गायनाची आकृती आणि शैली जी बडे महमद खानी मांडली आणि ग्वालियर घराण्यानं लोकप्रिय केली, त्याचं स्वरूप आपण हमे रागाच्या ख्यालावरनं बघितलं. ग्वालियरनंतर प्रामुख्यानं नजरेपुढे येत असलेल्या आग्रा घराण्याच्या गायकीबद्दल आता आपण विचार करूया. आग्रा घराण्याचे गायक मूळ ध्रुपदीय होते. हाजी सुजान खा पासून, म्हणजे अकबर बादशाहच्या वेळेपासून या ध्रुपदीयांची परंपरा आहे असं त्या घराण्याचे कलावंत मानतात. यातले गगे खुदाबक्ष यांनी ग्वालियर घराण्याच्या नथन पीरबक्ष म्हणजे हद्दू हसुखांचे आजोबा यांचा गंडा बांधून आग्रा घराण्यात प्रथम ख्याल गायकी आणली. गगे खुदाबक्ष यांची गायकी ग्वालियर गायकीच्या वर्णाची होती आणि त्यांचे चिरंजीव उस्ताद गुलाम अब्बास खा, म्हणजे उस्ताद फैयाज खानचे आजोबा, यांची गायकी ही ग्वालियर गायकीच्या वर्णाची होती अशी माहिती उस्ताद विलायत हुसेन खा यांनी मला दिली होती. उस्ताद गुलाम अब्बास खा यांनी आपल्या पुतण्याला, म्हणजे शेर खा यांचे चिरंजीव उस्ताद नथन खा यांना आपली ही गायकी शिकवली. पण या नथन खानी एक स्वतंत्रच गायकी आपल्या प्रतिभेने निर्माण केली आणि तेव्हापासून आग्रा गायकी म्हणून ओळखली जाणारी गायकी प्रचारात आली. याबाबतची सविस्तर माहिती अशी. उस्ताद नथन खा आणि आत्रोली घराण्याचे उस्ताद अल्लादिया खा हे समकालीन असून जयपूरला
यांची संगीताची तालीम चालू होती. या सुमारास म्हणजे 1870 आसपास आपण म्हणू, जयपूरला उस्ताद मुबारक अली खान म्हणून अत्यंत रंगतदार, चतुरस्र आणि प्रभावी कलावंत बडे मोहम्मद खानचे चिरंजीव हे राहत असत. यांची गायकी आपल्या पित्याच्या गायकीप्रमाणे म्हणजे बा आला बोल उपद आणि तान यांनीयुक्त अशा स्वरूपाची होती. परंतु हे मुबारक अली खान अत्यंत प्रतिभावान आणि कल्पक कलावंत होते. बोल उपद आणि पेजदार कूट आणि विविध आकृतीच्या ताना हे यांच्या गायकीचं वैशिष्ट्य होतं. उस्ताद विलायत हुसेन खा यांनी सांगितल्याप्रमाणे या मुबारक अली खानच्या बोल उपदेचा प्रभाव उस्ताद नथन खा यांच्यावर पडला आणि उस्ताद अलादी खा यांच्यावर त्यांच्या तान अंगाचा प्रभाव पडला. उस्ताद अलादी खा यांनी सुद्धा आपल्या जीवनाविषयी माहिती देताना मुबारक अली खानच्या पेचदार व कूट तानांचा प्रभाव आपल्यावर पडला हे मान्य केलंय. तेव्हा या बोल उपजीच्या सौंदर्य तत्वाचा आविष्कार आपल्या मांडणीमध्ये आलाप, बोल आणि तान या तिन्ही अंगात करून उस्ताद नथन खानी एक स्वतंत्र गायनी शैली प्रचारात आणली. हे उस्ताद नथन खा म्हणजे विलायत हुसेन खा यांचे वडील होत. उस्ताद विलायत हुसेन खानी आपल्या वडिलांच्या गायकीच्या स्वरूपाबाबत अशा प्रकारचे विधान आपल्या संगीतज्ञों के संस्मरण या पुस्तकात सुद्धा केलंय. आग्रा घराण्याची खास तालीम देताना या सौंदर्य तत्वाची स्पष्टता करून या गायकीचं मर्म शिष्याला समजावले जाते. आग्रा घराण्यात बंदिशीची तालीम झाल्यावर विस्तार करताना म्हणजे बढत करताना बोल अंगानं आलापाची मांडणी, लयकारीयुक्त बोलबाट आणि बोल घेऊनच तानांची उपज ही तिन्ही अंग शिकवली जातात. बोलांचे उच्चारण ही एका विशिष्ट प्रकारे म्हणजे शक्य तितके अर्थानुसारी असतं. कैलासवासी गोविंदराव टेंबे अशा उच्चारणाला बोलांचा जिवंतपणा असं म्हणत असत. उदाहरणार्थ हे सहज लक्षात येईल, आपण रागधनाश्री घेऊया. आलाप, बोल या दोन्ही उपजेमध्ये शब्द वापरल्यानंतर तानेमध्ये पण शक्यतोवर बोल वापरायचे हे आग्रा घराण्याचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ ही रामकलीची छोटी बंदिश बघा. रे नुन सग लाय
लागडून संग संग लायक मोरिया किया उन संग लागे लागे मोर आगे आलून संग लाग संग लागे लून संग संग लागे मोर हा उन संग संग लागे मोर संग लाग जुन संग संग लाग जुन संग संग लागे मोर जुन संग उन संग लागे मोर नकिया संग लागे लागे जुन संग लाग तेव्हा सूत्रमय भाषेत सांगायचं म्हणजे आग्रा घराण्याच्या गायकीचं मर्म असं, ख्यालाचा विस्तार बंदिशीच्या अंगानं म्हणजे रूपकालप्तीप्रमाणे, पण बंदिशीतील शब्दांचा वापर आलाप बोलवताना या तिन्ही अंगात करायचा. हे सौंदर्य तत्व ख्यालामध्ये एकजिन्सीपणानं आविष्कृत झालं तर आग्रा घराण्याची एक स्वतंत्र वेगळी अशी गायनशैली निर्माण होते असे या घराण्यातील तालमीच्या आधारे म्हणता येईल. आता प्रश्न असा येतो की असा नियम आग्रा घराण्याचे गायक कटाक्षाने पाळतात का? याचं उत्तर असं की खास तालीम या दृष्टिकोनातून दिली जाते, पण प्रत्यक्ष गाताना कलावंत आपल्या कल्पकतेप्रमाणे आणि सुईनुसार त्यात बदल करतो. परंतु बोल उपजीच्या आणि बोल उच्चारणाच्या अथवा लगावाच्या सौंदर्य तत्वाच्या आधारेच या गायकीचं वैशिष्ट्य इतर गायकीपेक्षा वेगळं जाणवतं. उस्ताद नथन खा आणि त्यांचेच आप्त उस्ताद फैयाज खा यांनी या सौंदर्य तत्वाच्या आधारे आग्रा घराण्याच्या गायकीचं स्वरूप घडवलं आणि यापुढल्या आग्रा घराण्याशी संबंधित सर्व गायक या अंगानं आपली गायकी सादर करू लागले. उस्ताद लताफत हुसेन खा, उस्ताद खादिम हुसेन खा, पंडित भास्कर बुवा बखले, उस्ताद विलायत हुसेन खा वगैरे नामवंत गायक या घराण्याच्या गायकीचे वारसदार मानले जातात. अत्रौली घराण्याचे उस्ताद अलादिया खा यांनी आपल्यावर मुबारक अली खा यांच्या तान अंगाचा खूप प्रभाव पडला हे नमूद केल्याचा उल्लेख आहे. हे मुबारक अली खा म्हणजे कवाल बच्चे बडे मोहम्मद खानचे चिरंजीव असं पण आपल्याला माहिती मिळते. पेजदार तानेच्या मांडणीचा स्वीकार करून आणि हे सौंदर्य तत्व ग्रहण करून उस्ताद अल्लादिया खा यांनी स्वतंत्र गायकी निर्माण केली अशी माहिती मिळते. तसं पाहिलं तर उस्ताद अल्लादिया खा यांचे वडील ध्रुपदीय होते, पण आपल्या चुलत्याकडून म्हणजे उस्ताद जहांगीर खाकडून त्यांनी ख्यालाची तालीम प्राप्त केली. हे अत्रौली घराणं उस्ताद मांथोल खांपासून परंपरेने ध्रुपदीयांचं मानलं जात असे. उस्ताद अल्लादिया खा यांनी आपल्या गायकीला तनायती अंगाचे वळण दिले असे मानतात. तनायती म्हणजे केवळ भरपूर तानबाजी असं नाही, तर आलाप बोल आणि तान या तिन्ही अंगात पेजदार तानेच्या आकृतीची मांडणी असते. तानेचे वळण पेजदार आणि अनागत लयकारीयुक्त असं असतं आणि हेच या गायकीचं सौंदर्य तत्व आहे. त्यामुळे आलाप म्हणजे पेजदार व अनागत तानेची विलंबित लयीत केलेली मांडणी अशा स्वरूपाची, तर बोल उपज आणि तान ही याच वळणाची असते. या घराण्यात तालीम देताना शिष्याच्या गळ्यात पेजदार आणि अनागत लयीच्या तानांचे काही नमुने बसवले जातात आणि त्या अंगानं मग विलंबित आलापी बोल उपजींचा विस्तार शिकवला जातो. या तनायती अंगाने बढत केली म्हणजे ती सतत लयीला धरून आहे हे जाणवतं. उस्ताद अल्लादिया खा यांचं चिरंजीव उस्ताद बुरजी खा आपल्या शिष्यांना सांगायचे की बढत म्हणजे काय, तर जी तान असते तीच विलंबित लयीत आलाप होतात, त्याच आकृतीत बोल भरले जातात आणि जे आलाप असतील त्यांची द्रुत गती म्हणजे तान होते. आपल्या गायकीचं मर्म अशा पद्धतीनं उलगडून सांगितलं असं त्यांचे गंडाबंद शागिर्द पंडित गजान बुवा जोशी यांनी मला सांगितलं. प्रत्यक्षात या सौंदर्य तत्वाचा एक जिन्सी आविष्कार कसा होतो ते राग नायकी मधल्या एका उदाहरणाने स्पष्ट होईल. प्रथम ही तान घ्या,
गम गम पम रे धरे सा निनि बम पम पानी सा नि बनी प निनि बम पम गम गम पम पम पानी पानी नि सा नि सा पानी पानी पम पम गम गम निनि पम पम गम गम पम रे धरे सा आता याचे छे आला थोडक्यात आजच्या भाषेत बोलायचं झालं तर तानेच्या आकृतीची रिप्ले ॲक्शन जशी क्रिकेटच्या खेळात टी व्हीवर दाखवली जाते तशी केली तर ते आलाप होतात व त्याच अंगानं बोल तान याचीही मांडणी होते व संपूर्ण खेळाचा विस्तार तसा होतो. Ah, 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 ah.